देशातील अनेक राज्यांनी कोळशाचा तुटवडा असल्याचा आरोप केलेला आहे. देशावर विजेचं संकट उभं ठाकलंय आणि त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय. मात्र देशावर कोळशाचं हे संकट नाहीये असं सांगण्यात आलंय. थर्मल पॉवर प्लांटमध्ये 7.3 मिलियन टन कोळसा उपलब्ध आहे. कोळसा संकट प्रकरणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर खापर फोडले. आवश्यक साठा का केला नाही असा सवाल बावनकुळेंनी सरकारला केला. तसंच लोडशेडिंग झालं तर सरकारला सोडणार नाही असाही इशारा त्यांनी दिलाय. राज्यावर कोळसा संकट असलं तरी राज्य अंधारामध्ये जाऊ देणार नाही आणि वीजदर वाढवणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यामध्ये सध्या कोळशाच्या टंचाईमुळे 27 पैकी 7 वीज निर्मिती संच हे बंद पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे आणि त्याचवेळी या संकटाचं खापर राऊतांनी कोल इंडिया म्हणजेच केंद्र सरकारवर फोडलंय. जळगावच्या भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या कोळशा अभावी बंद झालेला 500 मेगावॅट संच हा कार्यान्वित झालाय आणि त्यामुळे राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार आहे. भारनियमनापासून वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले इतर 3 संच हे कोळशा अभावी अजूनही बंद आहेत. आणि आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न आता अखेर सुटलेला आहे. मानव विकास योजनेतल्या 231.32 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलेला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातल्या 11 ऑक्टोबरच्या बंदनं बेस्ट 1.5 कोटीहून अधिक प्रवासी उत्पन्न यावेळी बुडालं. प्रवासी 28 लाखांचं प्रवासी उत्पन्न सोमवारी बेस्टला मिळालं आणि बंद दरम्यान 11 बेस्ट बसची तोडफोड केलेली. दुपारी 3:30 नंतर हळूहळू बस रस्त्यावर उतरवल्या गेल्या. पुणे महापालिकेचे अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांसाठी ई कार भाड्यानं घेण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. महापालिका 38 गाड्या 8 वर्षांसाठी भाड्यानं घेणार आहे आणि या गाड्यांवर महापालिकेचे ड्रायव्हर असणार आहेत. वयाची 50 वर्ष पूर्ण केलेल्या पालिका कर्मचाऱ्यांमध्ये लिपिक आणि कनिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यकांना यापुढे पदोन्नतीसाठी परीक्षेची अट नसणार आहे आणि त्यांना मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यकाची ही वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या परराज्यातल्या मच्छीमारांशी अनेकदा भर समुद्रामध्ये राज्यातल्या मच्छीमारांमध्ये वाद होतो आणि त्यामुळे आता राज्याच्या सागरी हद्दीत घुसून अवैध मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांना 2 ते 6 लाख रुपयांचा दंड लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनीजवळ टेम्पोला आग लागली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला. दुर्घटनेमुळे वाहतूक 2 तास विस्कळीत झाली होती. मध्यरात्री 1:00 सुमाराला ही आग लागली. पुणे लेनवर उभ्या टेम्पोनं अचानक पेट घेतला. खोपोली नगरपालिका सिडको रिलायन्सच्या अग्निशमन दलानं ही आग लगेचच आटोक्यात आणली. देवीच्या पूजेसाठी जात असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही गाडी बंधाऱ्यामध्ये बुडाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झालाय. अथक प्रयत्नानंतर कार आणि कारमध्ये 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. चौधरी कुटुंबातले हे 3 जण होते. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं 10वीत शिकणाऱ्या मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साईनाथ इंगळे आपल्या मित्रांसोबत विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता तेव्हा ही दुर्घटना झाली आहे. पोटाला बांधलेली ट्यूब निसटली आणि साईनाथ बुडाला. विहीर खोल होती त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. अखेर बचाव पथकाच्या हाती साईनाथचा मृतदेह लागला. मुंबईमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण सध्या वाढत चालले आहेत. ऑक्टोबरच्या 10 दिवसामध्ये डेंग्यूचे 97 रुग्ण आढळलेले आहेत. 3 जणांचा मृत्यूही झालाय. आतापर्यंत डेंग्यूचे 573 रुग्ण आढळलेले आहेत आणि चिकनगुनियाचे 30 रुग्ण आढळलेले आहेत. दिवसा ऊन आणि संध्याकाळी पाऊस या वातावरणामुळे साथीचे आजार सध्या वाढत चाललेले आहेत. पिंपरी चिंचवडच्या पिंपरी निलख या भागामध्ये
अखिल विशालनगर सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात आले. नवरात्र उत्सवामध्ये अनावश्यक खर्च टाळ 2000 नागरिकांचं हे लसीकरण करण्यात आले आणि विशेष बाब म्हणजे ज्या नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय ते सर्वजण मजूर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विमानामध्ये जाण्यासाठी ते चक्क सर्वसामान्यांसारखे त्यांच्याबरोबर रांगेत उभे राहिले. खरं तर ते VVIP च्या रांगेमधून विमानामध्ये पुढे जाऊ शकले असते, मात्र त्यांनी तसं न करता सर्वसामान्यांप्रमाणे रांगेमध्ये उभं राहून विमानामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि गडकरींवर कौतुकाचा वर्षाव सुद्धा होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या इन्कम टॅक्सच्या छाप्यांबाबत शरद पवार यामध्ये भाष्य करण्याची शक्यता आहे. गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांची दया याचिका केली असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. तर सावरकरांना बदनाम करण्याची ही मोहीम सुरू असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भागवत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट काढले. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई आहे आणि त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्भादांडियाला मनाई करण्यात आली आहे आणि तरी देखील बेकायदेशीरपणे दांडिया रास सुरूच असल्याचा हा प्रकार नाशिक शहरामध्ये समोर आलाय. आणि विशेष म्हणजे यामध्ये नाशिक शहरातले प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. Zee24 तास न या दांडियाचं शूटिंग करताच दांडिया आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. भंडारा जिल्ह्यातल्या प्रसिद्ध असलेल्या चौंडेश्वरी देवीचं मंदिर अखेर खुलं करण्यात आलंय. नवसाला पावणारी देवी अशी ओळख असल्यानं या मंदिरामध्ये नवरात्रीच्या निमित्तानं लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात. नवरात्रीमुळे सध्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. बातमी आहे बदलापुरातून. पुन्हा एकदा बदलापूरमध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेमुळे खळबळ उडाली. बदलापूर गावाजवळ असलेल्या मेपल सिटी परिसरामध्ये बिबट्या बघितल्याचा दावा एका रहिवासी महिलेने केला. स्थानिकांनी रात्री घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यामुळे आता प्रशासन करत आहे आणि आज या बिबट्याचं सर्च ऑपरेशन होणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24.